नाव कृष्णा ज्ञानजी भंडारे प्रॉपर राहणार असोला तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली पण सध्या राहायला वसमतला असतो। बघा मित्रांनो, या बिझनेसमध्ये येण्या अगोदर मी कॉलेज स्टुडंट होतो। कॉलेज करत करत असतेवेळेस आमचा एक पारंपरिक व्यवसाय आहे, सलूनचा व्यवसाय, तो काम करायचो। ते काम करत असतेवेळेस मला हे जसं तुम्हाला कोण ना कोणी हळमी आणून बसवलं तसं मला जबरदस्ती जॉईन करणारे माझे वर्गमित्र जगदीशजी रवी उभे सर यांना मनापासून वंदन करतो। व तसे या बिझनेसमध्ये मला वेळोवेळी सपोर्ट करणारे आमचे मार्गदाता जे न्यू ब्रँड जगदीशजी जगदीश सूर्यवंशी सर यांना सुद्धा मला मदत करतो। व तसे आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करणारे पोटा धरून शिकवणारे आमचे असे महागुरु न्यू ब्रँड आरटीसी निळकंठ मस्के सर यांना सुद्धा मला वंदन करतो। व तसे या बिझनेसमध्ये येण्याची आपली काही इच्छा नव्हती पण जबरदस्ती जॉईन केलं झालं। बघा जबरदस्ती करणं झालं म्हणजे का सांगतो तुम्हाला, बघा आपली ती इच्छा नव्हती, आपण दुकानला काम करत होतो तर रवी सर प्लॅन दाखवला, असा प्लॅन दाखवण्यात आला। त्यावेळेस असं काय वाटलं बा आता आपण ज्या दुकानात काम करतो आहे आपण जर काम केलं तर पैसा भेटणार आहे, दुकान जर बंद आहे तर इन्कम बंद राहणार, ह्या गोष्टी कळाल्या होत्या। यामुळे या बिझनेसला सुरुवात केली। सुरुवातीला विश्वास नव्हता काय होईल ना होईल काय वाटत नव्हतं। सर आपण आपलं कॉलेज करत करत जर 4-5 हजार रुपये जर एक्स्ट्रा येत असतील तर करायला काय हरकत नाही। या अशा उद्देशाने बिझनेस सुरुवात केली सर। पण तुम्हाला सांगायला अभिमान वाटते की गेल्या एका हप्त्यात इन्कम आहे माझं 49,013 रुपये। ही फक्त बिझनेसची ताकद आहे, ही फक्त बिझनेस ताकद आहे। त्याच्यामुळं मी जर कॉलेज स्टुडंट जर करू शकत असेल तर इथं कशाला प्रत्येक व्यक्ती करू शकतो। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।